गुड मॉर्निंग विद्यार्थी विद्यार्थ्यांनो, मी डॉक्टर सीमा रवींद्र चव्हाण, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर. मुलांनो, आपण FYBA चा भारतीय आर्थिक पर्यावरण हा विषय अभ्यासतोय आणि हा विषय अभ्यासताना आपण मागच्या लेक्चरला भारतीय आर्थिक पर्यावरणावरती परिणाम करणारे जे घटक आहेत ते घटक नेमके कोणते आहेत हे घटक आपण अभ्यासलेले होते. आज आपण या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने नेमकी कोणती कोणती आहेत त्या आव्हानांचा थोडक्यात आढावा जो आहे तो आढावा आजच्या लेक्चरला घेणार आहोत. भारत ही जगामधली चौथ्या क्रमांकाची सर्वात वेगाने विकसित होणारी अशी एक प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून मानली जाते. 2018-19 हा जो काही कालावधी आहे या कालावधीचा जर आपण विचार केला तर भारताचा वृद्धिदर जो आहे हा भारताचा वृद्धिदर या ठिकाणी 7.5% इतका राहील असा अंदाज जो आहे हा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला होता. भारताची एका बाजूला या ठिकाणी प्रगतीची जी काही घडामोड आहे ही प्रगतीची घडामोड या ठिकाणी चालू असलेली आपल्याला दिसते आणि त्या दृष्टिकोनातून मग भारतीय अर्थव्यवस्था जी आहे या भारतीय अर्थव्यवस्थेला प्रमुख आव्हानांना या ठिकाणी सामोरं जावं लागतंय. आता यामध्ये लोकसंख्येमध्ये जर आपण बघितलं तर लोकसंख्येमध्ये वेगाने होणारी जी काही वाढ आहे ही वेगाने होणारी वाढ किंवा ज्याला आपण म्हणतो शिक्षण आणि आरोग्य ज्या काही सेवा आहेत या आरोग्याच्या सेवा, त्याचबरोबर वीज पायाभूत सेवा किंवा या ठिकाणी या पायाभूत सेवा ज्या आहेत या पायाभूत सेवांचा जर आपण विचार केला तर या पायाभूत सेवांचा घसरत जाणारा असा जो काही दर्जा आहे तो दर्जा, भ्रष्टाचार, बेकारीचा उच्च दर किंवा व्यवहार टोल जो आपण म्हणतो या व्यवहार टोलाची तुटीची समस्या जी आहे ही तुटीची समस्या, खाजगी कर्जाचं जे काही प्रमाण आहे हे खाजगी कर्जाचं प्रमाण, आर्थिक विषमतेमध्ये होणारी जी काही वाढ आपण म्हणतो ही आर्थिक विषमतेमध्ये होणारी वाढ, अंदाजपत्रकीय तूट ही अंदाजपत्रकीय तूट कमी करण्यामध्ये आलेले जे काही अपयश आहे या अपयशाला किंवा ही जी काही सर्व आव्हानं आहेत या सर्व आव्हानांना या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्थेला सामोरं जावं लागतं. आणि त्यामुळे मग आपल्याला या भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हानांचा आढावा जो आहे तो आजच्या लेक्चरला आपल्याला घ्यायचा आहे. नैसर्गिक साधन संपत्ती त्या दृष्टिकोनातून हा मुद्दा आपण अभ्यासतोय. नैसर्गिक संसाधनं किंवा त्याला आपण साधन संपत्ती असं म्हणतो, ही नैसर्गिक संसाधनं किंवा ज्याला आपण नॅचरल रिसोर्सेस असं देखील म्हणतो की कुठल्याही देशाचा आपण म्हणतो आर्थिक विकास जो आहे हा कुठल्याही देशाचा आर्थिक विकास हा देशामध्ये उपलब्ध असलेली जी काही नैसर्गिक साधन सामग्री आहे किंवा नैसर्गिक संसाधनं आहेत आणि मानवी संसाधनं आहेत यांचं जर आकारमान आपण बघितलं तर यांचं जे काही आकारमान आहे हे आकारमान आणि गुणवत्ता यावरती या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अवलंबून असलेल्या आपल्याला दिसून येतात. आता मानवाला आपण म्हणतो की आपल्या मूलभूत गरजांची अधिकाधिक पूर्तता जी आहे ती पूर्तता करावी लागते. मूलभूत गरजा म्हणजे काय? अन्न, वस्त्र आणि निवारा. परंतु आता सर्वात महत्त्वाची एक मूलभूत गरज त्याच्यामध्ये मोबाईल हा जो आहे हा मोबाईल देखील या ठिकाणी समाविष्ट झालेला आहे की तो जर नसेल तर आपली जी काही दैनंदिनी आहे त्या दैनंदिनीची सुरुवातच होत नाही. झोपताना मोबाईल, उठताना मोबाईल, म्हणजे ही सुद्धा एक थोडक्यात आपली काय झालेली आहे? एक मूलभूत गरज बनलेली आहे. म्हणजेच थोडक्यात सांगायचा उद्देश हा मुलांनो की मूलभूत गरजांची अधिकाधिक पूर्तता व्हावी असं प्रत्येक मनुष्याला या ठिकाणी वाटत असतं आणि त्या अनुषंगाने तो काय करत असतो? प्रयत्न करत असतो. आपलं जे काही जीवन आहे हे आपलं जीवन सुखकारक व्हावं आणि सुरक्षित व्हावं यासाठी तो काय करत असतो? मानव सतत प्रयत्नशील असलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यासाठी मानवाला मग कशाची गरज असते? तर त्यासाठी मानवाला नैसर्गिक जी काही साधन संपत्ती आहे किंवा ज्याला आपण नैसर्गिक संसाधन असं म्हणतो, नॅचरल रिसोर्सेस असं म्हणतो, या
गोष्टींची गरज पडते. आता निसर्गामधून उपलब्ध जी काही क्षमता आहे, ही निसर्गामधून उपलब्ध असलेल्या किंवा झालेल्या ज्या काही वस्तू आहेत, त्या वस्तू किंवा आपण म्हणतोय पदार्थ आहेत, त्या पदार्थांना नैसर्गिक संसाधनं आपण जेव्हा म्हणतो, त्यामध्ये मुख्य नैसर्गिक साधन संपत्ती असेल किंवा त्याच्यामध्ये समजा सौर ऊर्जा असेल, हवा, पाणी, जमीन, वनस्पती, तापमान, जीवनमान, इंधनं, खनिज या किंवा त्या व्यतिरिक्त जीवजंतू, सूक्ष्मजीव या सर्वांचा समावेश जो आहे, हा समावेश या ठिकाणी नैसर्गिक संसाधनांमध्ये होताना आपल्याला दिसून येतो. आता मग या नैसर्गिक संसाधनाची किंवा नैसर्गिक साधन संपत्तीची व्याख्या नेमकी काय करायची, तर ती व्याख्या या ठिकाणी जॅक स्मिथ यांनी व्याख्या केलेली आहे, जॅकी स्मिथ यांनी, की नेमकं नैसर्गिक संसाधन कशाला म्हणायचं, तर मानवाला उपयोगी पडणाऱ्या ज्या ज्या काही विविध पर्यावरणीय घटक आहे, या मानवाला उपयोगी पडणाऱ्या विविध पर्यावरणीय घटकांना काय म्हटलं जातं, नैसर्गिक साधन संपत्ती, अशी साधी आणि सोपी व्याख्या या ठिकाणी जॅकी स्मिथ यांनी केलेली आहे. त्याचबरोबर ग्रीन्सबर्ग आणि नॉटन यांनी देखील नैसर्गिक साधन संपत्ती नेमकी कशाला म्हणायचं याची व्याख्या केली. त्यांचं म्हणणं असं आहे की निसर्गामध्ये निर्माण होणाऱ्या मानवी उपयोगासाठी वापरल्या जाणाऱ्या ज्या ज्या काही वस्तू आहेत, त्या वस्तू किंवा ज्याला आपण द्रव्य असं म्हणतो, ते द्रव्य या सर्वांना काय म्हणायचं आहे, तर नैसर्गिक साधन संपत्ती असं म्हणायचं आहे. आता म्हणजे थोडक्यामध्ये मानवी जीवन जे आहे, या मानवी जीवनामध्ये जीवनाला उपयोगी पडणारे जे जे काही घटक आहेत, या सर्व घटकांना आपण या ठिकाणी काय करतो आहोत, नैसर्गिक साधन सामुग्री किंवा नैसर्गिक संसाधनं असं आपण त्याला संबोधतो आहोत. मानव आपले जे काही कौशल्य आहेत, या आपल्या कौशल्यांचा या ठिकाणी वापर करतो आणि आपल्या कौशल्याचा वापर करून नैसर्गिक घटक जे आहेत, हे नैसर्गिक घटक या ठिकाणी उपयोगामध्ये आणले जातात किंवा आणतो. नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये कोणत्याही नैसर्गिक जे काही पदार्थ आहेत किंवा द्रव्यांचा समावेश होतो असं आपण म्हटलेलं आहे. त्याचबरोबर उपयोगिता असेल, कार्यात्मक ता असेल किंवा ठराविक जो काही पुरवठा आपण म्हणतो, हा ठराविक पुरवठ्याचा देखील या ठिकाणी समावेश होताना आपल्याला दिसून येतो आहे. त्याचबरोबर विनिमय क्षमता असेल किंवा विक्रीय क्षमता असेल किंवा गुण असतील, या सर्व बाबी ज्या आहेत त्या नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये समाविष्ट होताना आपल्याला दिसून येत आहे. हा झाला एक मुद्दा. जर आपण बघितलं मुलांनो, तर जगामध्ये ज्या देशामध्ये नैसर्गिक साधन सामुग्री ही काटकसरीने किंवा कसोशीने तिचा वापर जो आहे तो वापर केला जातो आणि योग्य प्रकारे त्याचं संबोधन जे आहे ते केलं जातं, त्या देशाचा आर्थिक विकास जो आहे, हा त्या देशाचा आर्थिक विकास अतिशय जलदगतीने झालेला आपल्याला दिसून येतोय. उदाहरणार्थ जर तुम्हाला सांगायचं झालं, तर जपान असेल, अमेरिका असेल, फ्रान्स, जर्मनी, हे जे काही राष्ट्र आहेत किंवा हे जे काही देश आहेत, या देशांचा विकास जो आहे तो कसा झाला आहे, झपाट्याने झालेला आपल्याला दिसून येतो. या उलट ज्या देशांमध्ये नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे, या नैसर्गिक साधन संपत्तीचा या ठिकाणी दुरुपयोग होतो किंवा मुबलक प्रमाणामध्ये साधन सामुग्री उपलब्ध असून देखील तिचा योग्य त्या प्रमाणामध्ये वापर केला जात नाही, असे जे काही राष्ट्र आहेत किंवा असे जे काही देश आहेत, अशा देशांचा आर्थिक विकास जो आहे, हा अशा देशांचा आर्थिक विकास या ठिकाणी मंद गतीने झालेला आपल्याला दिसून येतोय. याचं उदाहरण जर आपल्याला सांगायचं झालं, तर इथियोपिया, फिलिपाईन्स, मध्यपूर्वेतील जे काही अनेक देश आहेत, या अनेक देशांचा समावेश यामध्ये होताना आपल्याला दिसून येतो. आता औद्योगिकीकरण आपण ज्याला म्हणतोय, हे औद्योगिकीकरण असेल, कारखानदारी असेल किंवा नागरिकीकरण असेल, यामुळे काय होतं, या सर्वांमुळे नैसर्गिक साधन संपत्तीचा
या ठिकाणी ऱ्हास होत चाललेला आपल्याला दिसून येतो। म्हणजे काय तर वाढत जाणारी जी काही लोकसंख्या आहे ही वाढत जाणारी लोकसंख्या किंवा आपण त्याला या ठिकाणी असं देखील म्हणू शकतो की वाढत जाणाऱ्या लोकसंख्या आणि मर्यादित स्वरूपामध्ये असणारी जी काही नैसर्गिक साधन सामग्री आहे ही नैसर्गिक साधन सामग्री या साधन संपत्तीचा असमतोल या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला दिसून येतो। त्याचबरोबर त्याचा परिणाम काय होतो जेव्हा हा नैसर्गिक साधन सामग्री आणि वाढती लोकसंख्या यांचा जेव्हा असमतोल निर्माण होतो तेव्हा त्याचा परिणाम असा होतो की पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आपल्याला दिसून येतो। आणि हा जो होणारा ऱ्हास आहे हा ऱ्हास या ठिकाणी असाच जर समजा चालू राहिला तर काय होतं मग भविष्य कालावधीमध्ये मानवाला आपल्या मूलभूत गरजा ज्या आहेत या मूलभूत गरजा म्हणजेच अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा देखील भागवणं अतिशय कठीण होऊन बसलेलं आपल्याला दिसून येतं। नैसर्गिक साधन संपत्ती ही मानवी भविष्याची निर्णायक शक्ती मानलं जातं किंवा ती निर्णायक शक्ती आहे। म्हणून नैसर्गिक साधन सामुग्रीचं संरक्षण करणं किंवा नैसर्गिक साधन सामुग्रीचं संवर्धन करणं योग्य प्रकारे तिचा विवेक बुद्धीने वापर करणं या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या योग्य तऱ्हेने झाल्या पाहिजेत आणि नुसत्या योग्य तऱ्हेने होणं गरजेचं नाही तर योग्य तऱ्हेने त्याचं व्यवस्थापन जे आहे मॅनेजमेंट जे आहे ते योग्य रीतीने होणं देखील तितकंच गरजेचं आहे। ही झाली नैसर्गिक साधन संपत्तीची पार्श्वभूमी किंवा नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे नेमकं काय हे आपण बघितलं। आता आपल्याला नैसर्गिक साधन संपत्तीचे प्रकार कोणते कोणते आहेत किंवा वर्गीकरण कोणतं कोणतं आहे कशा पद्धतीने याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे ते थोडक्यात आपल्याला अभ्यासायचं आहे। नैसर्गिक साधन संपत्तीचं वर्गीकरण जे आहे हे वर्गीकरण वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी केलं जात आहे। त्यामध्ये आरंभ किंवा उगमस्थानाचे जे काही स्त्रोत आहे हे आरंभ आणि उगमस्थानाचे स्त्रोत त्याचा उपयोग या नैसर्गिक साधन सामुग्रीची उपलब्धता किंवा विकासाच्या टप्प्यावरून नैसर्गिक साधन सामुग्री जे आहे या विकासाच्या टप्प्यावरून नैसर्गिक साधन सामुग्रीचे तीन प्रकार या ठिकाणी केले जातात। त्यामधला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे उगमस्थानाच्या स्त्रोतानुसार या ठिकाणी वर्गीकरण जे हे उगमस्थानाच्या स्त्रोतानुसार या ठिकाणी वर्गीकरण होताना आपल्याला दिसून येतं। उगमस्थानाच्या स्त्रोतानुसार वर्गीकरण नैसर्गिक साधन सामुग्रीचं कसं बरं केलं जातं तर त्यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल ते म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती किंवा ज्याला जैविक साधन संपत्ती याच्यामध्ये समाविष्ट होते। म्हणजे जैविक साधनांमध्ये कशा कशाचा समावेश होतो मग तर जैविक साधनांमध्ये या ठिकाणी वृक्ष वनस्पती प्राणी आणि जीवाश्म यासारख्या सर्व सजीवांचा समावेश होताना आपल्याला दिसून येतो। जैविक साधन संपत्तीमध्ये भौतिक आणि सेंद्रिय जी काही द्रव्य आहेत ही भौतिक आणि सेंद्रिय द्रव्यांचा देखील या ठिकाणी समावेश होताना आपल्याला दिसतो आहे। जंगल आणि प्राणी यापासून मिळणाऱ्या सामग्रीचा देखील यामध्ये समावेश जो आहे तो समावेश या ठिकाणी होताना दिसून येतो आहे। प्राणी असेल किंवा वनस्पती असेल या प्राणी आणि वनस्पतीच्या अवशेषापासून मिळणारी जी काही इंधनं आहेत या मिळणाऱ्या इंधनांचा देखील यामध्ये समावेश होताना आपल्याला दिसतो जसं की कोळसा आणि पेट्रोलियम या दोघांचाही समावेश या जैविक साधन संपत्तीमध्ये होतोय। जैविक घटक जे आपण म्हणतोय हे जैविक घटक नूतनक्षम असतात आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर त्यामध्ये या ठिकाणी सर्व सजीव प्राणी या सर्व सजीव प्राणींचा समावेश होताना आपल्याला दिसून येतो आहे। त्याचबरोबर एखाद्या शेतामध्ये विशिष्ट हंगामामध्ये एखादं पीक वाढतं आणि नंतर ते काय होतं नाहीसं होतं मग या पुढील हंगामामध्ये पुन्हा दुसरं पीक या ठिकाणी घेता येतं आणि जैविक घटक जे आहेत या जैविक घटकांमध्ये नूतनी क्षमता जी आहे किंवा नवीन नवीन करण्याची जी काही क्षमता आहे ही क्षमता जर आपण बघितली तर ती भिन्न भिन्न असलेली आपल्याला दिसून येते। हा झाला
उगमस्थानाच्या स्त्रोतामधला पहिला घटक जैविक घटक. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे अजैविक साधन संपत्ती. आता जैविक साधन संपत्तीमध्ये आपण बघितलं की सर्व सजीवांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. अजैविक साधन संपत्तीमध्ये मग पाणी, जमीन, सौर ऊर्जा, हवा, प्रकाश, खनिज या सर्व बाबींचा समावेश होताना आपल्याला दिसून येतो. विविध प्रकारचे जे काही धातू आहेत हे विविध प्रकारचे धातू देखील या अजैविक साधन संपत्तीमध्ये समाविष्ट होताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे जसं की सोनं, लोखंड, तांबे, चांदी हे जे काही धातू आहे या धातूंचा देखील समावेश होतोय तर अजैविक साधन संपत्तीमध्ये होताना आपल्याला दिसून येतो. ही जी काही साधन संपत्ती आहे ही साधन संपत्ती अनूतनक्षम या ठिकाणी असते. ही साधन संपत्ती संपुष्टात येणारी असते. उदाहरण जर तुला तुम्हाला सांगायचं झालं तर कर्नाटकामधील कोलार हे जे ठिकाण आहे या कर्नाटकामधील कोलार येथील सोन्याच्या खाणीमध्ये सोने कमी होत चाललेलं आपल्याला दिसून येते. म्हणजेच ही काय झाली अजैविक साधन संपत्ती. उगमस्थानाच्या स्त्रोतानुसार या ठिकाणी आपण नैसर्गिक साधन संपत्तीचं वर्गीकरण केलं. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे उपयोग आणि उपलब्धतेनुसार नैसर्गिक साधन संपत्तीचं वर्गीकरण या ठिकाणी केलं जातं. आता कसं तर यामध्ये पुनर्जीवित नूतनक्षम साधन संपत्ती जी आहे ही नूतनक्षम साधन संपत्ती हिचा देखील समावेश होताना आपल्याला दिसून येतो. म्हणजेच कसं की जी साधन संपत्ती या ठिकाणी मुबलक प्रमाणामध्ये निसर्गामध्ये अस्तित्वात असते किंवा ज्या साधन संपत्तीचा एकदा वापर करून देखील नैसर्गिक जी काही चक्र आहेत ही नैसर्गिक चक्र आणि या चक्राद्वारे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो या चक्राद्वारे या ठिकाणी मानवी चक्राद्वारे किंवा मानवानी प्रयत्न केल्यावरती पुन्हा निर्माण होणारी साधन संपत्ती त्याला आपण काय म्हणतो पुनर्जीवित साधन संपत्ती किंवा नूतनीकरण साधन संपत्ती. उदाहरणार्थ सौर ऊर्जा आहे, पवन ऊर्जा आहे, त्याचबरोबर सजीव वनस्पती आहे, सुपीकता आहे, सूर्यप्रकाश आहे, बहुतेक प्राणी आणि वनस्पती ज्या आहेत त्या या ठिकाणी यांचा समावेश या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतो. मानवी जे काही उपयोग आहेत या मानवी उपयोगांचा देखील या साधन संपत्तीवरती परिणाम जो आहे तो परिणाम होताना आपल्याला दिसून येत नाही. पुनर्निर्मितीक्षम साधनांची पुनर्निर्मिती होण्याचा जो काही दर आहे हा दर जर आपण बघितला तर तो दर या ठिकाणी कमी असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त दर किंवा जर प्रमाणापेक्षा जास्त जर आपण वापर केला तर या साधन संपत्तीचा जो काही दर्जा आहे हा दर्जा खालावलेला आपल्याला दिसून येतो. मात्र मानवाच्या उपभोगाच्या तुलनेमध्ये पुनर्निर्मितीचा जो काही दर आहे हा पुनर्निर्मितीचा दर जास्तीचा असतो. हा झाला एक घटक. दुसरा घटक आपण सांगू शकतो याच्यामध्ये तो म्हणजे अपूर्ण निर्मितीक्षम किंवा अनूतनीक्षम अशी साधन संपत्ती. म्हणजे नेमकं काय तर जी साधन संपत्ती एकदा वापरल्यानंतर किंवा त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा तिचा वापर केल्यानंतर तिचा विनाश होतोय, ती संपून जाते त्याला आपण काय म्हणतो तिची पुनर्निर्मिती होऊ शकत नाही त्याला आपण अपूर्ण निर्मितीक्षम साधन संपत्ती असं म्हणतो. यामध्ये विशेष करून जर आपण बघितलं तर खनिजे असतील, जीवाश्म इंधनं असतील, भूगर्भीय तेलाचे साठे जे आपण म्हणतो हे भूगर्भीय तेलीय साठे असतील यांचा समावेश या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतोय. साधन संपत्ती निर्माण होण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी जो आहे हा अनेक वर्षांचा कालावधी या ठिकाणी जातोय. अनूतनीक्षम साधन संपत्तीचा पूर्ण विनाशी आणि अंशता विनाशी असे दोन प्रकार पडताना आपल्याला दिसून येतात.
खनिज द्रव्य जे आहेत हे खनिज द्रव्य एकदा वापरून पूर्णपणे संपतात आणि म्हणून त्यांचा अंतर्भाव जो आहे हा त्यांचा अंतर्भाव पूर्ण विनाशी किंवा अपूर्ण निर्मितीक्षम अशा साधन संपत्तीमध्ये या ठिकाणी केला गेलेला आपल्याला दिसून येतो। त्यांची पुनर्निर्मिती जी आहे हे पुनर्निर्मिती या ठिकाणी आपल्याला करता येत नाही आणि म्हणून त्यांचा समावेश यामध्ये होताना आपल्याला दिसून येतो। तसंच त्या ठिकाणी कधीही न संपणारी साधन संपत्ती हा देखील एक घटक आहे। आता कधीही न संपणारी साधन संपत्ती म्हणजे कोणती? कितीही प्रचंड प्रमाणामध्ये कितीही काळ या साधन संपत्तीचा वापर केला तरी ती संपण्याची शक्यता नसते। मग कोणती अशी साधन संपत्ती? तर सौर ऊर्जा आहे किंवा चंद्राचं गुरुत्वाकर्षण आहे। याचा किती जरी आपण वापर केला किंवा हवा आहे याचा आपण कितीही वापर केला तरी ती काय न संपणारी अशी नैसर्गिक साधन संपत्ती आहे। म्हणजेच या ठिकाणी उपयोग आणि उपलब्धतेनुसार या प्रकारामध्ये या पुनर्जीवित साधन संपत्ती, अपूर्ण निर्मितीक्षम साधन संपत्ती आणि आपण बघतोय कधीही न संपणारी साधन संपत्ती याचा समावेश होताना आपल्याला दिसून येतो। आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे विकासाच्या टप्प्यावरून देखील वर्गीकरण जे ते वर्गीकरण केलं जातं। आता विकासाच्या टप्प्यावरून म्हणजे नेमकं काय? तर संभाव्य संसाधन म्हणजे संभाव्य संसाधनांचा जर आपण वापर केला तर या संभाव्य संसाधनांचा वापर भविष्य कालावधीमध्ये केला जाण्याची शक्यता असते। उदाहरणार्थ जर तुम्हाला सांगायचं झालं तर काय, पेट्रोलियम किंवा जमिनीचे जे काही तळ आहे या जमिनीच्या तळातील खडकांमध्ये असणारं पेट्रोल अजून बाहेर काढलेलं नाही म्हणजेच काय, संभाव्य संसाधन। तसंच वास्तविक संसाधनांचा देखील यामध्ये समावेश होताना आपल्याला दिसून येतोय। आता वास्तविक संसाधनं म्हणजे नेमकी कोणती? की ज्या संसाधनांचं सर्वेक्षण केलेलं आहे त्यांचे परिमाण आणि मर्यादित साठा जो आहे हा मर्यादित साठा या ठिकाणी विचारात घेऊन विकासासाठी त्यांचा वापर जो आहे हा विकासासाठी त्यांचा वापर केला जातोय। उदाहरणार्थ लाकडावरती केल्या जाणाऱ्या प्रक्रियेवरती आपण फर्निचर बनवतो किंवा यासाठी वापरल्या जाणारे जे काही तंत्रज्ञान आहे खर्च आहेत या तंत्रज्ञानाचा आणि खर्चाचा देखील या ठिकाणी विचार जो आहे तो विचार केला जातोय। याला आपण काय म्हणतो? मग वास्तविक संसाधन। आणि राखीव संसाधन म्हणजे काय? की वास्तविक संसाधनांचा असा भाग की ज्याचा विकास हा भविष्यकालीन नफा जो आहे हा भविष्यकालीन नफा विचारात घेऊन केला जातो त्याला आपण काय म्हणतो? मग राखीव संसाधन असं म्हणतो। आणि साठा करून ठेवलेली संसाधनं म्हणजे ज्या संसाधनांचं सर्वेक्षण केलेलं आहे परंतु तंत्रज्ञानाच्या अभावामुळे त्याचा वापर केला जात नाही अशी संसाधनं म्हणजे कोणतं? उदाहरणार्थ हायड्रोजन वायू। तर या ठिकाणी विकासाच्या टप्प्यावरून केल्या जाणाऱ्या वर्गीकरणामध्ये आपण संभाव्य संसाधनं, वास्तविक संसाधनं, राखीव संसाधनं, साठा करून ठेवलेली जी काही संसाधनं आहेत या संसाधनांचा अभ्यास या ठिकाणी आपण केला आणि त्यावरून या सर्व वर्गीकरणावरून नैसर्गिक साधन संपत्तीची सहा वैशिष्ट्ये सांगण्यात आली। त्यातलं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे पृथ्वीवर नैसर्गिक साधन संपत्तीचे साठे हे सर्व ठिकाणी समान नाहीत, हे पहिलं वैशिष्ट्य। दुसरं वैशिष्ट्य आहे नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता ही ती मिळवण्याची क्षमता किंवा पद्धत आणि तांत्रिक ज्ञानावरती अवलंबून असते, हे दुसरं वैशिष्ट्य।
तिसरं वैशिष्ट्य नैसर्गिक साधन संपत्तीचं जे काही मूल्य आहे हे नैसर्गिक साधन संपत्तीचं मूल्य तिच्या उपलब्धतेवरती व मागणीवरती अवलंबून असते। चौथं वैशिष्ट्य विकसनशील देश जे आहेत या विकसनशील देशांच्या तुलनेमध्ये विकसित देश आणि नैसर्गिक साधन सामग्री जी आहे या नैसर्गिक साधन सामग्रीचा जास्त वापर जो आहे हा वापर केला जातो। हे झालं चौथं वैशिष्ट्य। पाचवं वैशिष्ट्य आहे वाढती जी काही लोकसंख्या आहे या वाढत्या लोकसंख्येमुळे नैसर्गिक साधन संपत्तीचा साठा जो आहे हा नैसर्गिक साधन संपत्तीचा साठा या ठिकाणी कमी कमी होत चाललेला आपल्याला दिसून येतो। आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे ही नैसर्गिक साधन संपत्ती प्राप्त करून घेण्याची जी काही प्रक्रिया आहे या प्रक्रियेमुळे काय झालेलं आहे पर्यावरणाच्या समतोलाकडे या ठिकाणी दुर्लक्ष होताना आपल्याला दिसून येतं। ही सहा वैशिष्ट्य आपल्याला नैसर्गिक साधन सामग्रीची सांगता येऊ शकतात। मुलांनो आजच्या तासाला आपण या ठिकाणी नैसर्गिक संसाधन म्हणजे नेमके काय त्याची व्याख्या त्याचे प्रकार या ठिकाणी अभ्यासलेले आहेत। पुढच्या तासाला आपण या ठिकाणी या नैसर्गिक साधन संपत्तीच्या संदर्भामध्ये आव्हानं कोणती कोणती निर्माण झालेली आहेत किंवा नैसर्गिक साधन संपत्तीच्या समोर समस्या कोणत्या कोणत्या निर्माण झालेल्या आहेत याचा अभ्यास आपण पुढच्या लेक्चरला करणार आहोत। धन्यवाद।